Krishna, 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 Hare Hare. Hare Krishna, Hare Krishna, 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 Hare Hare. Hare Ram, Hare Ram, Ram Ram, Hare Hare. Hare Ram, Hare Ram, Ram Ram, Hare Hare. Hare Krishna, Hare Krishna, 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 Hare Hare. Hare Krishna, Hare Krishna, 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 Hare Hare. Hare Ram, Hare Ram, Ram Ram, Hare Hare. Hare Ram, Hare Ram, Ram Ram, Hare Hare. Hare Krishna, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare. Hare Krishna, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare. Om Sri Sadguru Pachannath Swami Maharaj Ki Jai. Om Sri Sadguru Param Pujya Swami Gaganagi Swami Maharaj Ki Jai. Gurudeva Dutt कृपा. आज या ठिकाणी मूर्तीच प्राणप्रतिष्ठेचा सोहळा आणि त्या ठिकाणी उपस्थित राहिलेले या मतदारसंघाचे आमदार बालकीनाना, त्याचबरोबर आमचे परमपूज्य शांताराम बापूजी डांगे महाराज, त्यानंतर या गावचे पुरस्कार मिळालेली व्यक्ती नाव लक्षात नाही, हां, आणि आत्ता बोललेलेच महाराज पुन्हा आमचे अगदी आदरणीय, आमच्यावर खूप असणारं प्रेम आणि त्यांचं गावावर अतिशय मोठी श्रद्धा अशी एखादी व्यक्ती म्हणजे क्वचित लागते, असे आमचे नारायण दादा खरोखर कुठल्याही कार्यक्रमामध्ये मी आत्तापर्यंत बघत आलो, बरेच दिवस झालं पाहतोय, पण दादांचं कार्य जनसेवेत खूप फार मोठं वरदान त्यांचं आहे आणि दादांच्यामुळं या गावामध्ये जो काही आनंदाचा सोहळा बघायला मिळतोय, ज्या ज्या कार्यक्रमात मी पाहतोय, जिथे ज्या वेळेला येतोय त्याच वेळेला दादांचं फार मोठं श्रमदान. पहिल्याच वेळेला मी पाहिलं ते दादांनी सगळ्याच बाबीत विचार करण्यासारखी गोष्ट आहे, कुठलीही गोष्ट पाठीमागं पडू देत नाही, जे थांबेल ते दादांचंच तयार. आणि दादांचं पहिल्यापासून वर्णन असं, अन्न वस्त्र आणि निवारा, जसं आमच्या गगनगिरी महाराजांनी आम्हाला जी काही शिकवण दिली तीच परंपरा आमच्या दादांनी सुद्धा चालवलेली आहे गावाबद्दल, त्याबद्दल खरंच त्यांचं कौतुक मानण्यासारखं काम आहे. आणि असंच बोलता बोलता विषय झाला, आमचे मोरे महाराज काही दिवसापूर्वी, मला वाटते 4-5 वर्षच झाले असतील दादा, आता ती व्यक्ती कशी होती तुमच्या मुंडेवाड्याला सांगायची गरज नाही आणि आम्हाला बी ती काय वर्णन कळवायची गरज नाही, पण खरोखर वाल्याचा वाल्या कोळी म्हणायला काय हरकत नाही, वाल्मिक ऋषी झाला. तसं उत्तम महाराजांनी चांगल्या पद्धतीचं कार्य खरोखर, ही जरी त्यांचं पुढं असलं नाव तर त्याला पाठिंबा देणारी तुमची मुंडेवाडीची भजनी मंडळ, चेअरमन साहेब, मोरेदादा, ह्या सगळ्यांनी मिळून त्याला एक चांगल्या पद्धतीची थाप मारली, म्हणून मोरे महाराज झाले तर ती शक्य नाही, ही तितकंच सत्य. मोरे महाराजांना आशीर्वादही जरी महाराजांचा असला तरी सुद्धा त्याला सांगणारा कोणतरी सांगायला लागतो, त्याच्या पाठीशी हातभार करायला लागतो. तसं दादांनी आणि या गावच्या भजनी मंडळ, आमचे बरीचशी भजनी मंडळातली आता नावं म्हणजे अनिल दांडगे, त्याच्यानंतर पुन्हा आनंदराव दांडगे, नवले महाराज, आणि काय बरीचशीच मंडळी आहेत, आता नाव माझं काही तोंडपाठ नाही, पण भजनी मंडळ काय हनुमान सेवा भजनी मंडळ यांनी चांगल्या पद्धतीचं याच ठिकाणी येऊन सहकार्य देऊन, दादांनी सांगितलं की ते मोडतच नाहीत कोण, दादांनी सांगितलं की ते काम पूर्ण होतंय. तसं आमच्या गगनगिरी महाराजांनी सांगितलं, बोलता बोलता बोलून गेले, अरे महाराजगी करा पण तुम्हाला गावात कुणीतरी महाराज म्हणावं, असं आमच्या महाराजांनी आम्हाला आशीर्वाद दिला. आणि तीच आज चित्र बघायला मिळते की मोरे महाराजांना
मुंडेवाडीत मोरे महाराज म्हणतात, हीच सद्गुरु गगनगिरी महाराजांचा आशीर्वाद, कचरनाथ बाबांचा आशीर्वाद आणि तुमच्या सर्वांचं त्यांच्यावर असणार प्रेम. अशाच पद्धतीनं पावलं टाकत गेलं पाहिजे. प्रत्येक गोष्ट जर आपण करत असताना माझ्याकडे पैसे असले पाहिजेत, माझी काही परिस्थिती नाही, मी काही करू शकत नाही, मला ते करायचं नाही असं जर म्हटलं तर कुठल्याही तऱ्हेचं जनसेवेचं फळ आपल्याला मिळू शकत नाही. आपण प्रपंच करू पण प्रपंच करत असताना आपल्याला काहीतरी थोडीशी जनसेवेची सवय लागली पाहिजे. खरोखर मी माझ्या 65 वर्षाच्या काळामध्ये खरोखर अभिमानानं सांगतो की तुम्हाला उत्तम महाराज मोऱ्यांनी ताबडतोब निर्णय घेतला आणि गरुड झेपप्रमाणे त्यांनी कार्य करण्याला सुरुवात केली त्या बाबतीत मला फार मोठा आनंद झाला आणि तो महाराजांचा आशीर्वाद आहे. असं सांगत असताना खरोखर मोरे महाराजांच्या मंडळीला मी विचारलं, अरे सेवा आश्रम करताय पण रात्रीच्या 12 वाजता तुम्हाला माणसं जेवायला मागतील, काय करणार तुम्ही? बापू आम्हाला रात्रभर नाही झोप लागली तर चालेल पण सेवा करण्याशिवाय राहणार नाही. सेवा आश्रमचा उद्देश असा आहे, कधी कुठल्या टायमाला कोण काय मागेल, कुठल्या टायमाला भुकेजेला माणूस येईल आणि कुणाला कोण परमेश्वर पाठवून देईल काही सांगता येणार नाही. त्याच वेळेला ज्या वेळेला त्या पद्धतीचा निर्णय घ्यावा लागतोय. जसं चांगुना माईचा जसा प्रकार झाला, जसं परमेश्वरानं त्यांच्यावर अनेक गोष्टीचा विचार करावा लागला, तसंच सद्गुरू कधी तुमच्याकडे येतील आणि कुठल्या रूपात येतील आणि काय मागतील हे सांगता येणार नाही. म्हणून तो सेवेचा हिस्सा त्यांनी ताबडतोब उचलण्याचा प्रयत्न केला. मी त्यांना बोलता बोलता बोललो, महाराज तुम्ही करणार आहे बरोबर आहे, पण खरोखर त्यांच्या पत्नीचीच एक चांगल्या पद्धतीची पूर्वीची पुण्य असली पाहिजे, त्याशिवाय हा लाभ मिळत नाही. आणि खरोखर सांगायचं म्हणजे ताईनी म्हटले, बापू किती बी माणसं येऊ द्या मी कंटाळणार नाही. जरी म्हटलं तरी मला वाटलं, म्हटलं असं नाही होणार बघा तरी, नाही नाही तुम्ही आश्रमाचा आशीर्वाद दिला पाहिजे आणि दिला आणि खरोखर तो महाराजांनी दिला पण आणि त्या पद्धतीचा कार्य त्यांनी पुढे चालू ठेवलं. आता येते रोपट्याला सुरुवात झाली आहे, आता याला कसा मोगरा फुलवायचा आहे. आता ही रोपटं येऊनच जरी असलं तर तुमच्या सर्वांच्या पाठिंब्यानं आणि सद्गुरूंच्या आशीर्वादानं ती रोपटं नक्की मोठं होणार, नक्की याला फळं लागणार आणि या मुंडेवाडीच्या परिसराला एक चांगल्या पद्धतीचं वरदान मिळणार ही नक्कीच मी तुम्हाला सांगेन. म्हणून जनसेवेचं कार्य करताना आपल्याला लीनता, नम्रता आणि शांतता पाहिजे. नुसता अहंकार करून चालत नाही, देण्यात ठेवलं पाहिजे. मी मोठा झालोय, मी आतापर्यंत कार्य करीन, माझ्याशिवाय कोण करणार नाही, माझ्याशिवाय ते चालणार नाही असं म्हणणारा जर कधी कार्य होत नाही ते महाराज कधी करून घेणार नाही. सर्व करता करविता तो करवून घेणारा तो सद्गुरु आपल्या पाठीशी आहेत आणि ते करून घेतील. पांडुरंगाची कृपादृष्टी या मुंडेवाडीवर पूर्वीचीच आहे आणि आता त्यांची त्यात भर पडली. खरोखर या गावामध्ये दत्त मंदिर नव्हतं, दादांच्या प्रयत्नानं तुमच्या सगळ्या गावाच्या प्रयत्नानं दत्त मंदिर उभं राहिलं, स्वामी समर्थांचं मंदिर राहिलं, हनुमान मंदिर झालं, त्याचबरोबर आज या ठिकाणी गावामध्ये पांडुरंगाचं आणि रुक्मिणीचं मंदिर नव्हतं. ते खरोखर ती मोरे महाराजांच्या डोक्यात आलं की आपण पांडुरंगाचं मंदिर उभं करायचं आणि तिथं आपण त्याची स्थापना करून अनेक मंडळींना त्याची सेवा दाखवायची असा जो प्रयत्न केला त्याच्याबद्दल आम्हाला आमच्या गगनगिरी महाराजांच्या कचरनाथ बाबांच्या वतीने मी त्यांना पूर्ण आशीर्वाद देतो आणि मी माझे 2 शब्द संपवतो. कुंडलिका वरदे हर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकारा पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञाने.